आपल्या दररोजच्या जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी तसंच जेवण रुचकर सुगंधी करण्यासाठी कोथिंबीर ही स्वयंपाकघरात वापरली जाते. बऱ्याच प्रकारच्या पदार्थांच्या सजावटीसाठी सुद्धा कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवतो तसंच आपलं मन प्रसन्न करतो. कोथिंबीरीच्या देठांचा उपयोग हा भाजीच्या रसासाठी करता येतो. याला पांढरी जांभळसर रंगांची छोटी गुच्छामध्ये फुले येतात. कालांतराने त्यांचे रूपांतर फळामध्ये होते. यालाच धणे असं म्हणतात. या धण्यांचा उपयोग त्याला असणाऱ्या सुगंध व चवीमुळे गरम मसाल्यामध्ये केला जातो. तसंच यापासून धण्याची डाळही बनवता येते. मराठीत कोथिंबीर, इंग्रजीमध्ये कोरिएंडर तर हिंदीमध्ये हरा धनिया या नावाने ओळखली जाते. औषधी गुणधर्म: कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, अ ब क जीवनसत्व, पोटॅशियम, प्रथिने, तंतुमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मामुळे कोथिंबीरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो. रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबीरीची चटणी 1 ते 2 चमचे खाल्ली तर अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणं, अल्सर, मूळ व्याध यासारख्या विकारांपासून सुटका मिळते. रोज सकाळी कोथिंबीरीचे 10 ते 12 पाने व पुदिन्याचे 7 ते 8 पाने पाण्यात उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक सौच व लघवीद्वारे बाहेर पडतात. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत होते. डोळ्यांची आग होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होणे, डोळे कोरडे होणे अशा विविध डोळ्यांच्या विकारांवर कोथिंबीर उपयोगी आहे. कोथिंबीरचा ताजा रस काढून त्यात 4 ते 5 चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्यावा आणि हे पाणी डोळ्यात 2 ते 3 थेंब घालावे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसंच शरीराचा थकवा घालवण्यासाठी 2 चमचे धणे व थोडं आलं 1 ग्लास पाण्यात उकळवा व हे पाणी गुळ घालून आटून तयार झालेला धण्याचा चहा प्या. हा चहा प्याल्याने भूक सुद्धा वाढते. आम्लपित्तामुळे खशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल तर 1 चमचा धणेपूड व 1 चमचा खडी साखर बारीक केलेली यांचे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावे. यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. हातापायांची उष्णतेमुळे जळजळ होत असेल तर 1 चमचा धणे व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यानंतर पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी गाळून प्यावे. स्थूलता कमी करण्यासाठी 1 चमचा धणे, 1 चमचा आवळा पावडर, थोडं आलं हे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उल्टीचा त्रास होतो. अशा वेळी 1 चमचा धणेपूड व 1/2 चमचा खडी साखर हे पाण्यामध्ये मिसळून ते पाणी थोड्या थोड्या वेळाने घोटघोट पीत राहावे. याने आराम मिळतो. धणे सुगंधी मुख शुद्धीकारक असल्यामुळे बडीशोप मध्ये मिसळून जेवणानंतर खावे. यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते व पोटातील गॅसही कमी होतो. लघवीला आग होत असेल तर अशा वेळी धणे रात्री पाण्यात भिजत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळवावे. थंड झाल्यानंतर हे पाणी दिवसभर पीत राहावे. लघवीची जळजळ कमी होते. खोकल्यावर खात्रीशीर उपाय म्हणून धण्याचा उपयोग केला जातो. धणेपूड, सुंठ व पिंपळी चूर्ण समप्रमाणात घेऊन यामध्ये मध टाकून सकाळ संध्याकाळ चाटण करावे. असे केल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नष्ट होईल. अशाच असून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सुचवू शकता. अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत राहा लोकमत ऑक्सिजन.